माझ्या शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो वेध परिवार साहित्य विभाग घेऊन येत आहे खास शिक्षक मित्रांसाठी प्रेरणादायी गोष्टी वेध गोष्टी या सदरात चिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स या पुस्तकातून आजची गोष्ट फक्त त्यांना हात द्या वाचनस्वर योगिता सोनवणे फक्त त्यांना हात द्या जम्मूतील प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हे मुख्यतः सेनादल आणि हवाई दलातील सैनिकांच्या मुलांसाठी सुरू झालं होतं त्या माध्यमिक शाळेत मी गणित आणि आरोग्य विज्ञान हे विषय शिकवत होते एका विज्ञानाच्या तासाला मी मुलांना शरीरातील सांगाड्याविषयी सांगण्यास सुरुवात केली संपूर्ण माहिती थोडक्यात सांगितल्यावर मी फळ्यावर हाताच्या हाडाची आकृती काढली मुलांना त्यांच्या वहीत तशीच आकृती काढायला सांगितली थोड्याच वेळात रवी कालहा नावाचा मुलगा आपली वही घेऊन माझ्याकडे आला त्यानं काढलेली आकृती पाहून मी थक्कच झाले उत्तम रेषा आणि चित्रातील शेडिंगमुळे हा हात चित्रकाराचा हात असल्याचं माझ्या लक्षात आलं मी वही उंच धरली आणि संपूर्ण वर्गाला दाखवली त्याचं कौतुकही केलं सत्र संपलं पालक शिक्षकांना भेटू लागले रवीच्या आई माझ्या पाठोपाठ आल्या म्हणाल्या मी स्मरणज्योती तुम्ही रवीला काय केलं मी, मी दचकलेच त्या पुढे बोलतच होत्या अहो रवी केवढा बदलला आहे याही वर्षी तो नापासच झाला होता शाळा सोडून द्यायची आहे असं म्हणत होता पण आता तर तो शिकायचं म्हणतो आहे शालेय शिक्षण पूर्ण करायचं म्हणतो आहे केवळ रवीच्या चित्रासाठी त्याला दिलेल्या शाबासकीनं रवीचा आत्मविश्वास चेतावला गेला होता मुलांमध्ये दडलेल्या क्षमता लपलेली कौशल्य शोधण्याची त्यांना वाव देण्याची शक्ती शिक्षक आणि पालक या दोघांच्यातही असते हे सारं करताना फक्त थोडं प्रेम थोडी माया आणि थोडी शाबासकी दिली तर मुलांचं आयुष्य कसं उमलून येतं उजळून निघतं हेन्री वॅन डायकनं त्याच्या अज्ञात शिक्षका सलामी या पुस्तकात शिक्षकांबद्दल म्हटलंच आहे तो मनातील ज्ञानाचा खजिना आनंदानं मुलांमध्ये वाटतो तो अनेक दिवे उजळवतो त्या दिव्यांचा उजेड त्याला त्याच्या उत्तर आयुष्यात सुखी करतो हेच त्याचं बक्षीस हो आय व्ही दत्त गिव्ह हिम अ हँड शिक्षक मित्रांनो या गोष्टीप्रमाणेच तुम्हीही अनुभव घेतला असेल मुलांचं कौतुक झाल्यावर त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक त्यांच्यात निर्माण झालेला आत्मविश्वास विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रेरित करतो तो आत्मविश्वास ती चमक शिक्षकालाही सुखावून जाते नाही का वेद परिवाराच्या वतीनं धन्यवाद